दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। कांद्याचे वाढते उत्पादन, कांद्याला मिळणारे कमी भाव, विदेशात मागणी नसल्यामुळे दररोज होणाऱ्या कांदा भावातील घसरण यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे। कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली, रास्ता रोको आंदोलन केले, परंतु सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्याचा अग्निडाग समारंभ आयोजित करून मुख्यमंत्र्यांसह अनेकांना या कार्यक्रमाला आमंत्रित केले आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिले असून अग्निडाग समारंभात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे। येत्या 6 मार्चला हा समारंभ आयोजित करण्यात आला असून लग्नपत्रिकेसारखी छापलेली पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। हा समारंभ येवला तालुक्यातील मातुलठाण येथे आयोजित करण्यात आला असून या ठिकाणी शेतकरी कांद्याची होळी करणार आहेत। मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, आपण शेतकरी पुत्र असून गप्प का, असा सवाल करून समारंभात उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रिकेतून करण्यात आले आहे। दक्ष न्यूज नाशिक।